शेकापची भ्रष्टाचारी राजवट संपुष्टात येऊन भाजपच राज्य घेणार असल्याची ग्वाही माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिली आहे. कामोठे येथील प्रभाग क्रमांक 12 जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आणि जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. बुडत्यास काडीचा आधार, त्याप्रमाणे शेकापला काँग्रेसचा आधार असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. कामोठ्यातील दिलीप पाटील यांच्या प्रभाग क्रमांक 12 मधील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचं औचित्य साधून शेकापचे शहराध्यक्ष संतोष म्हात्रे यांच्यासह त्यांच्या शेकडो समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, रिपाईचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, कामोठे भाजप शहराध्यक्ष डॉ अरुणकुमार भगत, रिपाईचे शहराध्यक्ष रवींद्र कांबळे, दिलीप पाटील, रमेश म्हात्रे, जगन्नाथ पावणेकर, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ऍडव्होकेट आशा भगत, कामोठे शहराध्यक्ष विद्या तांकडे, युवा नेते हॅप्पी सिंग, बबलू वालिया, माया अहिरे, स्वप्नाली म्हात्रे, गोपीनाथ गोवारी, विकास खरत, सुशील शर्मा यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो नागरिक उपस्थित होते. शेकापचे नेते हे स्वतःचाच विचार करणारे आहेत. ते आपल्याकडे त्यांच्या कामापुरते येतात. देशाचं भवितव्य, शहराचं भवितव्य याच्याशी त्यांना काही घेणे देणे नाही, असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी सांगितले. आपण जर सांगितल्यानंतर की काँग्रेसचं काय होणार, तुम्ही बघा तीन सीट तुमचे आहे, तुमच्या जेवावरचे सभापती घेत आहे, तर काँग्रेसला सुद्धा उपसभापती पण त्यांनी दिलं नसतं. पण आपल्या आग्रहावर केवळ काँग्रेसचा जे उपसभापती दिलेला आहे, काँग्रेसला ते जनतेपुरतं आमंत्रण आहे. म्हणजे असं पाहायला गेल्यानंतर शेका पक्षाचे नेते म्हणजे जे आहेत हे कामापुरतं पाहतात. देशाचं भवितव्य, आपल्या शहराचं भवितव्य त्यांना घेणं देणं नाही. मी कसा टिकून राहील बघायचं, फक्त मोर्चा. त्यांचं कारण काय, फक्त मोर्चा होईल त्याला आम्ही धडक द्यायला आम्ही हे करणार. 40 काही झालेलं नाही. करायचं झालं ते आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांच्याबरोबर बैठका होऊन सगळं उशीर झाले. शेकापचे शहराध्यक्ष संतोष म्हात्रे, माजी ग्रामपंचायत सदस्य विजय चिपळेकर, संभाजी चिपळेकर, दिनेश पोपेटा, बाबूराव पोपेटा, सचिन पेडकर, रामदास बुवा चिपळेकर, श्री धनावडे यांच्यासह शेकडो समर्थकांचा मान्यवरांच्या हस्ते भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश झाला. दिलीप पाटील, प्रकाश पाटील, राजेश गायकर, रमेश म्हात्रे यांच्या माध्यमातून हा पक्षप्रवेश झाला. वेळप्रसंगी स्वखर्चाने शेकापसाठी काम केले, मात्र योग्य तो मान सन्मान मिळाला नाही. म्हणूनच लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये पक्षप्रवेश केला असल्याचे संतोष म्हात्रे म्हणाले. मी आज अनेक वर्ष सत्तेत लहानपणापासून काम करत, खासदार साहेबांच्या बरोबर सुद्धा मी काम केलेलं आहे, त्यांच्या एजन्सीवर सुद्धा मी काम केलेलं आहे आणि अनेक वर्ष त्यांना बघतो. मी अतिशय मेहनतीने काम करतात, छोट्या छोट्या कार्यकर्त्यासुद्धा सन्मान करतात. ही गोष्ट आम्हाला बरेच वर्ष समजत नव्हती, परंतु आम्ही एका निष्ठावंत असल्यामुळे एवढे वर्ष तिथं राहिलो. आम्ही त्या शेतकरी कामगार पक्षामध्ये आत्ता तर जुना शेतकरी कामगार पक्ष राहिलेला नाही. मित्रांनो, मी माझ्या अजून जे आले नसतील त्या मित्रांनासुद्धा सांगेन की तुम्ही रामशेठ ठाकूर साहेब यांच्याकडे या. आम्ही एकदम छोटे कार्यकर्ते आहेत, तरी आम्हाला एवढा सन्मान दिला त्यांनी. एकच वेळ त्यांचे आमची दुसरी वेळ आहे. एकदा गेलो, साहेबांना सांगलं आमची चुकी झाली, मी एका वर्षापूर्वी येणारच होते इथे, तो क्षण आला नव्हता. आज क्षण आलेला आहे आणि वाटतं चांगल्या दिवशीसुद्धा आलेला आहे.